नमस्कार मंडळी, मी डॉक्टर रवींद्र वसंत टिळक, स्त्रीरोग प्रसूती तज्ञ, मिहिर हॉस्पिटल, लक्ष्मीनगर, खोपोली। गरोदरपणातील काळजी विषयीच्या व्हिडिओ सीरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण प्रसूती पूर्व काळाच्या आधीची म्हणजे गरोदरपणाच्या आधीची जी पूर्व प्री प्रेग्नन्सी केअर ज्याला म्हणतात त्याच्याविषयी व्हिडिओ मध्ये आपण वापो केलं। आता आपण बोलणार आहोत एकदा प्रेग्नन्सी राहिल्यावरती काय काळजी घ्यायची, तर हे 3-4 व्हिडिओची सीरीज असेल। पहिल्या टप्प्यात म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की पहिल्या 3 महिन्यात काय काळजी घ्यायची। प्रेग्नन्सी राहिल्यावरती पाळी चुकते आणि पाळी चुकल्यावरती आपण नॉर्मली सगळ्यांना माहिती की आपण लघवीची तपासणी करतो आणि त्या लघवीच्या तपासणीमध्ये जर का 2 रेघा आल्या तर तुमची युरिन टेस्ट म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह धरली जाते। आता ह्या 2 रेघा कशामुळे येतात त्या लघवीच्या ह्याच्यामध्ये, तर जेव्हा गर्भ रुजायला लागतो तेव्हा शरीरात एक संप्रेरक तयार व्हायला लागतो ज्याचं नाव असतं ह्युमन कोरियोनिक गोनोडोट्रोपिन किंवा HCG। तर हे शरीरात तयार होणाऱ्या संप्रेरका जेव्हा लघवीमध्ये येतं हे केवळ प्रेग्नन्सीमध्ये येतं तेव्हा ही प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते। तर आता प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरती तुम्ही जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की पुढे पहिल्या 3 महिन्यात काय काळजी घ्यावी, याच्याबद्दल थोडंसं मी मार्गदर्शन करणार आहे। पहिला गोष्ट आहे आहाराविषयी, पहिले 3 महिन्यात काय खावं, तर ह्या वेळेला सगळे अवयव हे तयार होत असतात पहिल्या 3 महिन्यात, त्यामुळे तुम्ही आहार विहार आणि औषधांविषयी फारच काळजी घेणं आवश्यक आहे। तर काय खावं, तर एका वेळी खूप खाऊ नये, थोडा थोडा वेळाने जेव्हा भूक लागेल तेव्हा थोडा थोडा आहार घ्यावा। मसालेदार किंवा मिरी पपई यासारखे अति तीक्ष्ण आणि तीव्र पदार्थ मिरच्या या गोष्टी शक्यतो टाळाव्यात। फळं आंबट फळं खाऊ शकता। बऱ्याच जणांना दुसऱ्या महिन्यात प्रेग्नन्सीमध्ये उलट्यांचा त्रास होतो किंवा मळमळ होते, मळमळची पुढील अवस्था म्हणजे उलट्या होणं असतं। तर ह्या जर का जास्ती प्रमाणात उलट्या झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा उलट्या शमवण्यासाठी औषधं घ्यावी। उलटीने पर्से गर्भाला तसा डायरेक्ट धोका नसतो, पण वारंवार जास्ती प्रमाणात उलट्या होण्याने तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांकडे जरूर जावं। तर हा झालं आहाराविषयी। आता विहाराविषयी काय, तर मन प्रसन्न ठेवणं, रोज थोडंसं फिरणं आणि ज्यांची प्रेग्नन्सीमध्ये काही गुंतागुंत आहे म्हणजे ज्यांना पहिल्यांदा ॲबॉर्शनची हिस्ट्री आहे म्हणजे पूर्वी ॲबॉर्शन झाली आहेत किंवा ज्यांची वार खाली आहे अशा लोकांनी पहिल्या 3 किंवा वारंवार ॲबॉर्शन झाले जसं म्हणजे म्हटल्याप्रमाणे, तर त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो पहिल्या 3 महिन्यात संबंध टाळावा, कारण वीर्यामध्ये असलेल्या प्रोस्टाग्लँडिन्समुळे गर्भाशयाचं आकुंचन पाहून ॲबॉर्शनची रिस्क वाढते। मग अशा पेशंट्सना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळी औषधं दिली जातात, तर विहारामध्ये ही काळजी घेणं आवश्यक आहे। दुसरं म्हणजे शक्यतो 3 महिने बाहेरचा कुठचाच पदार्थ खाऊ नये जेणेकरून तुमचं पोट बिघडणार नाही आणि त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स किंवा इतर कुठचीही औषधं घेण्याची गरज पडणार नाही, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या 3 महिन्यात जे काही अवयव फास्ट गतीने जलद गतीने वाढत असतात तेव्हा जर का कुठचीही तीव्र स्वरूपाची औषधं घेतली गेली तर ती गर्भावर दुष्परिणाम करतात। तर त्यामुळे कुठचीही औषधं, अगदी साध्या सर्दी खोकला ताप जरी झाला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या शिवाय कुठचीही औषधं पहिल्या 3 महिन्यात घेऊ नये। आता काही गुंतागुंत सुद्धा पहिल्या 3 महिन्यात निर्माण होते, जसं की ॲबॉर्शन म्हणजे काय, गर्भपात होणं। 100 साधारण 10-15% बायकांना हा पहिल्या 3 महिन्यात रक्तस्राव होतो आणि त्याच्यातल्या 50% प्रेग्नन्सीज ह्या अबॉर्ट होतात म्हणजे त्याचं गर्भपात होतो। ते जेव्हा ब्लीडिंग किंवा तुमच्या ओटीपोटात दुखायला लागलं समजा 3 महिन्यात तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा। मग याच्यासाठी डॉक्टर पुढील सोनोग्राफी वगैरे तपासण्या करून तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील की ह्या गर्भाची वाढ होणार आहे किंवा नाही। गर्भाची वाढ होतीये किंवा नाही याच्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे BHCG रक्तात तयार होतं याची रक्त तपासणी 2-3 वेळा करून त्याची होणारी वाढ ही पण डॉक्टर विचारात घेतात। नॉर्मली BHCG जी व्हॅल्यू असते ही दर 48 तासांनी डबल होते पहिल्या 3 महिन्यात, तर त्यामुळे 2 सक्सेसिव्ह म्हणजे एका पाठोपाठ 1 48 तासाच्या अंतरात केलेल्या व्हॅल्यूज ह्या जर का
दुपटीपेक्षा जास्ती असतील तुमच्या शरीरातील तर तुमची प्रेग्नन्सी व्यवस्थित वाढते असा त्याचा अर्थ होतो. तर अबॉर्शन ही झाली एक गुंतागुंत. दुसरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उलट्या जास्ती प्रमाणात होऊ शकतात. तिसरं प्रॉब्लेम असू शकतो जे ज्याला म्हणतात एक्टॉपिक प्रेग्नन्सी. आता एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय तर नॉर्मली गर्भ 95% लोकांमध्ये हा गर्भाशयात येऊन रुजतो. रुजतो याचा अर्थ काय तर गर्भधारणा ही काय गर्भाशयात होत नाही. गर्भधारणा होते ही बीजनलिकेत. 14व्या दिवशी स्त्रीचा स्त्री बीज फुटतं. पुरुषाचे शुक्राणु जंतू हे गर्भाशया वाटे पोहत बीजनलिकेत जातात आणि बीजनलिकेत त्याचं फलन होतं म्हणजे बीजांडाचं आणि शुक्राणूंचं. आणि मग राहिलेला ज्याला भ्रूण म्हणतात तो हळूहळू सरकत सरकत 3र्या ते 5व्या दिवशी येऊन गर्भाशयात स्थिरावतं. ही झाली नॉर्मल परिस्थिती. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे 5% लोकांमध्ये हा गर्भ तिथे गर्भाशयात येऊन स्थिरावण्याऐवजी गर्भनलिकेतच स्थिरावू शकतो. ह्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात आणि ही खूप धोकादायक अवस्था होऊ शकते. कारण तिथे वाढणारी प्रेग्नन्सी ही फुटून ओटीपोटात खूप तीव्र प्रकारच्या वेदना आणि रक्तस्राव होऊ शकतो जे स्त्रीच्या जीवाशी सुद्धा धोकादायक असतं. म्हणून अशा वेळेला प्रेग्नन्सीचे लोकेशन म्हणजे एक्झॅक्टली प्रेग्नन्सी कुठे रुजती आहे हे बघण्यासाठी पहिली सोनोग्राफी ही तुमची पाळी चुकल्यापासून 1 महिन्यानंतर म्हणजे ज्या दिवशी पाळी आली आहे त्यापासून 2 महिन्यानंतर अशी करावी. दुसऱ्या महिन्याची म्हणजे त्याला म्हणतात दुसऱ्या महिन्याची सोनोग्राफी. म्हणजे पाळी ज्या दिवशी आली तो आपण पहिला दिवस धरतो त्याच्यापासून 2 महिन्यांनी तुम्हाला गर्भ दिसायला पाहिजे. गर्भाची लोकेशन दिसायला पाहिजे. किती गर्भ आहे ते दिसायला पाहिजे आणि गर्भात आलेली हृदयगती पण दिसायला पाहिजे. ते हे डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करून सांगतील दुसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीत. 3र्या महिन्यानंतर जी आपण सोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये आपल्याला बाळाच्या मानेच्या पाठीमागे जे पाणी असतं ज्याला न्यूकल ट्रान्सल्युसन्सी असं म्हणतात ते बघितलं जातं आणि नाकाचं हाड बाळात आहे का नाही हे बघितलं जातं. ह्या दोघांनी काय लक्षात येतं तर होणारं बाळ हे ह्याच्यामध्ये गुणसूत्रांविषयी काही दोष आहे का म्हणजे डाऊन सिंड्रोम सारखे असण्याची शक्यता आहे का याच्यासाठी हे सोनोग्राफीमध्ये ह्या तपासण्या केल्या जातात. त्याच्यासोबतच काही रक्त तपासण्या पण डॉक्टर तुम्हाला करायला सांगतील ज्याच्यानी सुद्धा आईपासून बाळाला होणारे आजार जसं की HIV म्हणजे एड्स, VDRL म्हणजे सिफिलिस सारखे आजार हे आपल्याला तपासणीने समजून घेता येतं. त्यासोबतच तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, तुमचा ब्लड ग्रुप काय आहे, तुमच्या लघवीमध्ये युरिनमध्ये ग्लुकोज किंवा प्रोटीनचं प्रमाण आहे का हे सगळं सुद्धा बेसिक तपासण्या केल्या जातात. तुम्हाला थायरॉईडचा आजार आहे का हेही बघितलं जातं. तर ह्या सगळ्या तपासण्या पहिल्या 3 महिन्यात जरूर कराव्यात. आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दर महिन्याला तपासणी चालू ठेवावी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुढच्या 3 महिन्यात म्हणजे 4थ्या महिन्यात ते 6व्या महिन्यात काय काळजी घ्यावी आणि कसा आहार विहार असावा. तुम्हाला काही शंका असल्यास जरूर खाली दिलेल्या लिंकमध्ये विचारा किंवा मला हॉस्पिटलमध्ये संपर्क साधा. धन्यवाद.